हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मग बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं नेचर ऑफ ॲडसॉर्बंट, म्हणजे फॅक्टर अफेक्टिंग ऑन ॲडसॉर्प्शन बघत होतो. मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघितलं होतं आपण नेचर ऑफ गॅस. मग नंतर मागच्या लेक्चरमध्ये सेकंड पॉईंट सुरू झाला होता आपला नेचर ऑफ ॲडसॉर्बंट. मग जर नेचर ऑफ ॲडसॉर्बंट म्हणजे काय, तर ॲडसॉर्बंट हा जर प्रॉपर म्हणजे लार्ज सरफेस एरिया जर प्रोव्हाइड करत असेल, तर त्या पद्धतीचा जो ॲडसॉर्बंट असणार आहे तो गुड ॲडसॉर्बंट असणार आहे ॲडसॉर्प्शनसाठी. ओके, एक्झाम्पल घेतलं तर आपण सिलिका आणि चारकोल. सिलिका आणि चारकोल पोरस असल्यामुळे मॅक्झिमम सरफेस ते अवेलेबल करून देतात ॲडसॉर्प्शनसाठी, म्हणून यांना आपण म्हणूया गुड ॲडसॉर्बंट्स. ओके, नंतर बघितलं आपण सरफेस एरिया. जर सरफेस एरिया जास्त आहे तर ॲडसॉर्प्शन जास्त होणार आहे, म्हणजे आपण असली म्हणू शकतो मोर इज द सर्फेस एरिया मोर इज द ॲडसॉर्प्शन. मोर द सर्फेस एरिया मोर इज द ॲडसॉर्प्शन. मग याच्यासाठी एक्झाम्पल आपण घेऊ शकतो फाईनली डिवायडेड सबस्टन्सेस. फाईनली डिवायडेड सबस्टन्सेस जर डिवाईड केलेलं नसणार तर एक सर्फेस भेटणार आहे आपल्याला, बरोबर. पण जर डिवाईड केलेलं असलं तर सर्फेस एरिया काय होऊन जाईल, वाढून जाईल. सर्फेस एरिया काय होऊन जाईल, वाढून जाईल. ठीक आहे, रफ सर्फेसेस एक्सेट्रा दिस आर प्रोवाइड्स लार्ज सर्फेस एरिया हेन्स गुड ॲडसॉर्बंट. नंतर बघितलं तर आपण टेम्परेचर. ॲडसॉर्प्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं ॲडसॉर्प्शन कमी होईल, टेम्परेचर कमी झालं ॲडसॉर्प्शन वाढेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, नंतर बघितलं आपण प्रेशर ऑफ गॅस. जेवढा जास्त प्रेशर तेवढं जास्त ॲडसॉर्प्शन होणार आहे, म्हणजेच ॲडसॉर्प्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. नंतर बघितलं आपण नवीन पॉईंट ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. मग ॲडसॉर्प्शन आयसोथर्म काय असणार आहे, इट इज द रिलेशनशिप बिटवीन कोणामध्ये, अमाऊंट ऑफ सबस्टन्स ॲडसॉर्ब आणि इक्विलिब्रियम प्रेशर, या दोघांच्या रिलेशनशिपला आपण म्हणणार आहेत ॲडसॉर्प्शन आयसोथर्म. आणि हे आपण आपल्याला दिलेलं आहे फ्रेंडलीज ॲडसॉर्प्शन आयसोथर्म, म्हणजे फ्रेंडलीज नावाच्या शास्त्रज्ञाने आपल्याला याच्यासाठी इक्वेशन दिले, एक्स अपॉन एम इज इक्वल टू के इंटू पी रेस टू वन अपॉन एन, बरोबर. मग एक्स काय असणार आहे यासाठी, एक्स इज द मास ऑफ गॅस ॲडसॉर्ब, एम इज द मास ऑफ ॲडसॉर्बंट ॲट प्रेशर पी, एक्स अपॉन एम इज द रेशो ऑफ मास ऑफ गॅस ॲडसॉर्ब अपॉन मास ऑफ ॲडसॉर्बंट ॲट प्रेशर पी, बरोबर. मग पी काय असणार आहे, इक्विलिब्रियम प्रेशर असणार आहे. के आणि एन काय असणार आहे, ती काय असणार आहे तर कॉन्स्टंट असतील ते. ओके, ठीक आहे. आणि हे जे के आणि एन आहे, दीज आर डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड करतील ते, नेचर ऑफ ॲडसॉर्बंट, ॲडसॉर्बंट आणि टेम्परेचर. ठीक आहे, आपण एक ग्राफ प्लॉट केला ॲडसॉर्प्शन आयसोथर्मसाठी, एक्स एम वर्सेस पी. ओके, मग इन केस ऑफ सोल्युशन, जर सोल्युशन असलं तर काय होईल, तर हा जो पी आहे याच्या जागी आपल्याला सी घ्यावं लागेल, सी फॉर सोल्युशन, सॉरी कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं सोल्युशन, इक्वेशन असं भेटेल आपल्याला, एक्स अपॉन एम इज इक्वल टू के इंटू सी रेस टू वन अपॉन एन. मग याचं लॉग घेतलं आपण, टेकिंग लॉग ऑफ बोथ साईड, बोथ साईड लॉग घेतलं आपण, काय भेटलं आपल्याला, एक्स लॉग ऑफ एक्स अपॉन एम इक्वल टू लॉग ऑफ के प्लस वन अपॉन एन लॉग ऑफ सी, बरोबर. मग या इक्वेशनसाठी आपण लॉग एक्स अपॉन एम वर्सेस लॉग घेतला. मग सी कशासाठी, जर सोल्युशन असलं तर सी आणि प्रेशर असला, गॅस असला तर प्रेशर पी, बरोबर. मग याच्यासाठी आपण लॉग ग्राफ प्लॉट करू शकतो, लॉग एक्स अपॉन एम वर्सेस लॉग ऑफ पी. इथं स्लोप भेटला आपल्याला वन अपॉन एन. जर वन अपॉन एन टेन टू झिरो तर काय होईल, एक्स अपॉन एम टेन टू कॉन्स्टंट. मग एक्स अपॉन एम का निघेल, कॉन्स्टंट निघेल, बरोबर. मग अशा वेळेस द ॲडसॉर्प्शन, अशा वेळेस काय होईल, ॲडसॉर्प्शन देन इज इंडिपेंडंट ऑन प्रेशर. द ॲडसॉर्प्शन इज इंडिपेंडंट ऑन प्रेशर, म्हणजे ॲडसॉर्प्शन हे प्रेशरवर डिपेंड राहणार नाही. वेन वन अपॉन एन टेन टू वन, जर वन अपॉन एन वन असला तर एक्स अपॉन एम काय येईल, मग
के इंटू पी, के इंटू पी। मग तुम्हाला सांगितलं आहे के काय आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर। मग कॉन्स्टंट जर काढायचं आहे तर ए इक्वल टूचं साईन कन्सिडर करा, तर कॉन्स्टंट काढायचं आहे तर ए इक्वल टूचं साईनला काय होईल, प्रोपोर्शनॅलिटी होईल, एक्स अपॉन एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी। म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, ॲडसॉप्शन इज डिपेंड ऑन प्रेशर, किंवा वेन वन अपॉन एन टेन टू वन, ओके। मग नंतर आपण बघितले ॲप्लिकेशन्स, ॲप्लिकेशन ऑफ ॲडसॉप्शन। मग त्याच्यामध्ये पाहिलं आपण हेट्रोजिनस कॅटलिस्ट, आयन, अमोनिया मॅन्युफॅक्चरिंग करताना अमोनियामध्ये काय असतो, अमोनिया मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हायड्रोजन गॅस आणि नायट्रोजन गॅस घेतो, गॅसेस फॉर्ममध्ये असतात ते, आणि त्या ठिकाणी आपण रिॲक्टंट घेतो, सॉरी कॅटलिस्ट घेतो सॉलिड, दॅट इज आयन, बरोबर। गॅस मास्क, पुढचं बघितलं होतं आपण गॅस मास्क, गॅस मास्क काय असणार आहे, हीट कंटेंट्स ॲक्टिवेटेड चारकोल किंवा मिक्सचर ऑफ ॲडसॉर्बेंट्स। जेव्हा आपण ब्रिदिंग करतो ना कोल माईनमध्ये, खूप सारे गॅसेस असतात, पॉइजनस गॅसेस, ते ब्रिदिंग करताना जर आपल्या शरीरात जर गेले तर आपण त्या ठिकाणी मरू शकतो। मग ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, मग कोल माईनमध्ये गॅस मास्क वापरले जातात, ठीक आहे। चला पुढचं बघूया आपण, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, थर्ड पॉईंट, वन टू थ्री, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी। हे सर्व काय बघतोय आपण, ॲडसॉप्शन आयसोथर्म बघतोय, बरोबर ना, ते कसे ॲडसॉप होत आहेत। फॉर एक्झाम्पल आयन सॉलिड आहे, हा काय म्हणून बिहेव करतो आहे, कॅटलिस्ट म्हणून गॅसियसमध्ये, गॅसेसला तो काय करतो, ॲडसॉप करतो। इथं चारकोल काय करतो आहे, पॉइजनस गॅसला ॲडसॉप करतो आहे। आता आपण काय बघतो, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, सिलिका अँड ॲल्युमिना, सिलिका अँड ॲल्युमिना जेल्स आर गुड ॲडसॉर्बंट ऑफ मॉइश्चर्स, आर गुड ॲडसॉर्बंट ऑफ मॉइश्चर, ओके। मग याच्यासाठी अजून एक एक्झाम्पल देतो, जेव्हा तुम्ही ब्रँडेड काही वस्तू घेता, फॉर एक्झाम्पल बॉटल घेतली, ब्रँडेड बॉटल घेतली, तर त्या बॉटलमध्ये कशाचं तरी एक पाऊच निघतं, बघितलं का तुम्ही, किंवा शूज वगैरे घेतले, शूजमध्ये पाऊच येतं, किंवा ड्रग्ज वगैरे घेतल्या म्हणजे औषधी गोळ्या घेतल्या, तर त्या औषधी गोळ्या जर महागड्या असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा एक पाऊच येतं, बघितलं आहे का तुम्ही। तर ते पाऊच काय का म्हणून असतं, तर ते पाऊच असतं मॉइश्चरायझर ॲब्झॉर्ब करण्यासाठी, ॲब्झॉर्बनी ॲडसॉर्ब करण्यासाठी, मॉइश्चर जर असलं तिथं तर ते ॲडसॉर्ब करण्यासाठी, म्हणजे मॉइश्चर ते क्रिएट होऊ देत नाही। मग ती जी ते जे पाऊच असतं, ते पाऊच कशाचं असतं ते बघणार, बघायचं आहे हां तुम्ही, ठीक आहे। त्याच्यावर लिहिलेलं असतं, बघाल तुम्ही आता जर कधी काही कोणती वस्तू घेतली आणि त्याच्यात जर पाऊच निघलं तर त्याच्यावर काय लिहिलेलं आहे ते पण बघा, आणि मध्ये फोडून काय आहे त्याच्यात ते सुद्धा बघा, ओके। चला पुढचा पॉईंट बघूया आपण, फोर्थ नंबर, प्रोडक्शन ऑफ हाय वॅक्युम, फोर्थ, प्रोडक्शन ऑफ हाय वॅक्युम, हाय वॅक्युम। लोअरिंग ऑफ टेम्परेचर ॲट गिवन प्रेशर इन्क्रीजेस द रेट ऑफ ॲडसॉप्शन। जर टेम्परेचर कमी केलं ॲट गिवन टेम्परेचरला तर काय होईल, ॲडसॉप्शन वाढेल, बरोबर। लोअरिंग ऑफ lowering of temperature at given pressure increases rate of adsorption, okay, adsorption।
ठीक आहे. ऑन चारकोल. रेट ऑफ एडसॉर्प्शन ऑफ गैस ऑन चारकोल. ओके. बाय यूजिंग धीस प्रिंसिपल हाई वैक्यूम कैन बी अटेन बाय एडसॉर्प्शन. काय म्हटलं आहे? बाय यूजिंग, सॉरी फुल स्टॉप, बाय यूजिंग धीस प्रिंसिपल, बाय यूजिंग दिस प्रिंसिपल हाई वैक्यूम कैन बी अटेन बाय एड्सॉर्प्शन. हाई वैक्यूम कैन बी अटेन बाय, कैन बी अटेन बाय एड्सॉर्प्शन, कैन बी अटेन बाय एड्सॉर्प्शन. ओके. नेक्स्ट बघू आपण फिफ्थ एड्सॉर्प्शन इंडिकेटर्स. एड्सॉर्प्शन इंडिकेटर्स. द एड्सॉर्प्शन इज यूज टू डिटेक्ट द एंड पॉइंट ऑफ प्रिपरेशन ऑफ टायट्रेशन. एड्सॉर्प्शन कुठं वापरलं जातं? डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट ऑफ टायट्रेशन. द एड्सॉर्प्शन इज यूज टू डिटेक्ट द एंड पॉइंट ऑफ, द एंड पॉइंट ऑफ प्रेसिपिटेशन टाइट्रेशन. प्रेसिपिटेशन टाइट्रेशन. प्रेसिपिटेशन टाइट्रेशन मध्ये काय वापरलं जातं? द एड्सॉर्प्शन इज यूज टू डिटेक्ट, काय डिटेक्ट करण्यासाठी वापरलं जातं? प्रेसिपिटेशन टाइट्रेशनचा एंड पॉइंट. ओके. मग फॉर एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल, अ सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड कंटेनिंग स्मॉल अमाऊंट ऑफ फ्लोरोसिन. एक्झाम्पल, डाईज सच ॲज, सच ॲज कोणता डाईज? इओसिन किंवा फ्लोरोसिन. एफ एल यू ओ आर ई एस सी ई आय फ्लोरोसिन आर यूज ॲज, आर यूज ॲज इंडिकेटर्स. इंडिकेटर्स आर यूज ॲज इंडिकेटर्स. बरोबर, ठीक आहे ना. मग काय एक्झाम्पल घेऊया आपण. मग एक्झाम्पल काय घेऊया आपण? अ सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड. अ सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड म्हणजेच काय? एन एस सी एल इज एन एस सी एल कंटेनिंग स्मॉल अमाऊंट ऑफ फ्लोरोसिन. याच्यामध्ये काय असणार आहे? स्मॉल अमाऊंट ऑफ फ्लोरोसिन असणार आहे. त्याला आपण ट्रीट करणार आहे सिल्वर नायट्राईटसोबत, ए जी एन ओ थ्री. बरोबर, त्या ठिकाणी आपल्याला मिळेल ए जी सी एल प्रेसिपिटेट पी पी टी. ओके. प्लस एन ए एन ओ थ्री. हा पी पी टी कोणत्या रंगाचा असणार आहे? व्हाईट कलरचा असणार आहे. ठीक आहे. वेन क्लोराईड ऑफ आयन्स आर ओवर फ्लोरोसिन इज ऑब्झर्व. या ठिकाणी जर क्लोराईड आयन जर ओवर झाले, वेन हा जो एन एस सी एल हा काय आहे? सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड विथ फ्लोरोसिन, विथ स्मॉल अमाउंट ऑफ
फ्लोरेसिन, स्मॉल अमाउंट ऑफ फ्लोरोसिन, ठीक है। या एन ई सी एलमध्ये काय आहे, सोडियम क्लोराइड विथ स्मॉल अमाउंट ऑफ फ्लोरोसिन। जेव्हा ए जी सी एल हा पी पी टी आउट होऊन जाईल तर त्या ठिकाणी काय होईल, मग क्लोराईड आयन जर संपले, वेन क्लोराईड आयन्स आर ओवर, क्लोराईड सी एल मायनस आयन्स आर ओवर, ते जर संपले तर काय होईल, मग फ्लोरोसिन इज फ्लोरोसिन इज ॲडसॉर्ब ऑन व्हाईट सिल्वर क्लोराईड। फ्लोरोसिन इज ॲडसॉर्ब, तिथे काय मग फ्लोरोसिन ॲडसॉर्ब होईल कशावर, ऑन व्हाईट सिल्वर क्लोराईड, सिल्वर क्लोराईडवर, ओके, व्हाईट सिल्वर क्लोराईडवर काय होईल, तो ॲबसॉर्ब होईल, ठीक आहे। मग हे दोघं काय होतील, मग आर किंवा इज पी पी टी आउट, पी पी टी आउट प्रेसिपिटेट होऊन काय होतील, ते बाहेर पडतील, ठीक आहे। अँड देन रेड कलर इज डेव्हलप, दस कलर चेंज फ्रॉम पेल येलो टू रेडिश पिंक कॅन बी ऑब्झर्व ॲट अ एंड पॉईंट। या ठिकाणी काय होईल, मग कलर एंड पॉईंटचा कलर काय होणार आहे, चेंज होणार आहे, ठीक आहे ना। तो कलर काय होईल, मग पेल येलोपासून रेडिश पिंक कलर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे, आणि तो रेडिश पिंक कलर इज नथिंग बट द एंड पॉईंट। लिहून घेऊ येते पण, ठीक आहे, लिहून देतो दस, पुढच्या पेजेस दस, कलर चेंज फ्रॉम पेल येलो, फ्रॉम पेल येलो टू रेडिश पिंक, रेडिश पिंक कॅन बी ऑब्झर्व, ॲट द एंड पॉईंट, ओके, एंड पॉईंटला काय दिसणार आहे आपल्याला, कलर चेंज दिसणार आहे, ठीक आहे। अजून कुठं वापरू शकतो आपण याला, सेपरेशन ऑफ इनर गॅसेस, सिक्स नंबर, सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस। मग या ठिकाणी सेपरेशन कसं करू शकतो, इन अ मिक्सचर ऑफ नोबल गॅसेस डिफरंट गॅसेस ॲडसॉर्ब ॲट डिफरंट एक्सटेंट ड्यू टू द सिलेक्टिव्ह ॲडसॉर्प्शन प्रिन्सिपल गॅसेस कॅन बी सेपरेट आउट, बरोबर। इन अ मिक्सचर ऑफ नोबल गॅसेस डिफरंट गॅसेस आर ॲडसॉर्ब ॲट डिफरंट एक्सटेंट, म्हणजे त्यांचा रेट ऑफ ॲडसॉर्प्शन वेगवेगळा असणार आहे, रेट ऑफ ॲडसॉर्प्शन वेगवेगळा असणार आहे, त्यांचा टायमिंग वेगवेगळा असणार आहे, त्याच्यामुळे काय करू शकतो आपण, त्यांना इझिली सेपरेट आउट करू शकतो, बरोबर, ठीक आहे। मग काय लिहू शकतो आपण या ठिकाणी, ड्यू टू द सिलेक्टिव्ह, ॲडसॉर्प्शन प्रिन्सिपल, ड्यू टू द सिलेक्टिव्ह ॲडसॉर्प्शन प्रिन्सिपल गॅसेस कॅन बी सेपरेटेड आउट।
गैसेस कैन बी सेपरेटेड आउट ऑन चारकोल. ठीक है, चला पुढचा पॉइंट बघूया. मग आपण आता सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस झालं होतं, थ्रोट फ्लोटेशन प्रोसेस. सेवन नंबर, थ्रोट फ्लोटेशन प्रोसेस. मग थ्रोट फ्लोटेशन प्रोसेस काय असणार आहे माहिती का? आपण जर पाण्यामध्ये निर्मा टाकला, बरोबर ना, वॉशिंग पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये जर आपण हात हलवला तर काय होतो, त्या ठिकाणी फेस तयार होतो. बरोबर, काय तयार होतो? फेस तयार होतो. मग त्या फेसवर जर तुम्ही आता काही समजून घ्या, फॉर एक्झाम्पल काही कागदाचे तुकडे, ते कागदाचे तुकडे भिजल्यानंतर काय होतात, बुडत आहेत, माहिती आहे ना तुम्हाला. पण जर आपण त्या फेसवर जर कागदाचे तुकडे टाकले तर ते बुडतील का? नाही, त्या फ्रोदवर वरच ते तरंगणार आहेत. बरोबर ना, मग त्याच्यामध्ये जर पाण्याची क्वांटिटी वाढत गेली खालून तर तो फेस वरवर जाईल, वर गेल्यावर काय होईल, तो आपण त्याला विलग करू शकतो. दॅट इज द फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. ओके, अ लो ग्रेड सल्फाइड ओर इज कॉन्सन्ट्रेटेड बाय सेपरेटिंग इट फ्रॉम सिलिका अँड अदर अर्धी मटेरियल युझिंग पाईन ऑइल ॲज अ फ्रोदिंग एजंट. मग बघा, अ लो ग्रेड सल्फाइड ओर इज कॉन्सन्ट्रेटेड बाय सेपरेटिंग इट फ्रॉम सिलिका अँड अदर अर्धी मटेरियल बाय युझिंग पाईन ऑइल ॲज अ फ्रोदिंग एजंट. मग बघा काय केलं जातं माहिती का, ही जी सल्फाइड ओर आहे त्या सल्फाइड ओरमध्ये जे इम्प्युअर पार्टिकल असणार आहे सिलिका आणि अदर अर्धी मटेरियलचे, तर त्यांना काय केलं जातं, पाईन ऑइल लावलं जातं. आणि पाईन ऑइल लावल्यामुळे काय होईल, हे जे सिलिका वगैरे आहेत हे जड जड असणार आहे, त्या हेवी मटेरियल असणार आहे, तर ते पाण्यात काय होऊन जातं, संकून जातं, बुडून जातं. बरोबर, पण जी सल्फाइड पार्टिकल असणार आहेत त्यांना ऑइल लागल्यामुळे ते काय होतील, ऑइलची टेंडन्सी काय असते, पाण्याच्या वर तरंगायची. मग त्याच्यामुळे हे जे सल्फाइड ओर आहे ही सल्फाइड इझिली पाण्यावर काय होईल, मग तरंगेल. इझिली पाण्यावर काय होईल, तरंगेल. आणि तरंगल्यानंतर आपण त्याला फ्रोथ फ्लोटेशन म्हणजे जो फेस वगैरे तयार होईल त्याच्यासोबत आपण काय करू शकतो, त्याला बाहेर काढू शकतो. ठीक आहे, कळलं का? इथं काय मग, सल्फाइड ओर विच इज टेकन अप इन द फ्रोथ देन सल्फाइड ओर इज कम अबोव विथ फ्रोद अँड कॅन बी टेकन आउट. आणि तिथून काय करू शकतो, आपण बाहेर काढू शकतो. ठीक आहे, चला पुढचा पॉईंट बघूया. मग आता आपण कॅटलिस्ट,
न्यू पॉइंट, आवर न्यू पॉइंट इज कैटलिस्ट। मग कैटलिस्ट काय असणार आहे? कैटलिस्ट म्हणजे काय? कैटलिस्ट हा असा सब्सटन्स असतो की तो रिएक्शनचा रेट वाढवतो पण रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाही। ॲक्च्युली आपण म्हणतो की पार्टिसिपेट होत नाही पण ॲक्च्युली त्याचं पार्टिसिपेशन असतं। ती वेगळी गोष्ट आहे की तो आपल्याला प्रोडक्टमध्ये भेटत नाही आहे पण ॲक्च्युली त्याचं पार्टिसिपेशन असतं। ठीक आहे, चला बघूया आपण मग। अ सबस्टन्स विच वेन ॲडेड टू रिॲक्टिंग स्पेसीज किंवा रिॲक्टिंग सबस्टन्सेस, substance which when added which when added to which when added to a reacting system reacting system increases the rate of reaction increases the rate of reaction increases the rate of reaction without itself undergoing any permanent chemical change without itself undergoing any permanent chemical change any permanent chemical चेंज। असा कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स असतो की जो आपण जर रिॲक्टिंग सिस्टीममध्ये जर ॲड केला तर तो रिॲक्शनचा रेट वाढवतो पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडून येत नाही। ओके, मग कॅटलिस्ट दोन प्रकारचे असतात। कॅटलिस्ट आर ऑफ टू टाईप्स, कोणते कोणते? मग पहिला असतो होमोजिनस कॅटलिस्ट। पहिला काय असणार आहे? होमोजिनस कॅटलिस्ट अँड दुसरा असणार आहे हेटेरोजिनस कॅटलिस्ट, दुसरा असणार आहे हेटेरोजिनस कॅटलिस्ट। ठीक आहे, चला मग बघूया आपण आता पहिला होमोजिनस कॅटलिस्ट। फर्स्ट होमोजिनस कॅटलिस्ट व्हेन द रिएक्टंट अँड द कॅटलिस्ट आर इन द सेम फेज व्हेन द रिएक्टंट and catalyst when the reactant and catalyst are in the same phase are in the same phase तर कॅटलिस्ट आणि रिॲक्टंट हे दोघं सेम फेजमध्ये, म्हणजे दोघंच्या दोघं गॅसी आहेत किंवा दोघंच्या दोघं सॉलिड आहेत किंवा दोघंच्या दोघं लिक्विड आहेत, तेव्हा त्या कॅटलिस्टला आपण म्हणतो होमोजिनस कॅटलिस्ट। ठीक आहे ना? देन द कॅटलिस्ट इज कॉल्ड होमो genus catalyst and the process is called and the reaction mana kya process mana the process
इज कॉल्ड होमोजिनस कैटलाइसिस. क्या मनू अपन ज्यादा होमोजिनस कैटलाइसिस. हेच एक्जाम्पल घे अपन एक्जाम्पल आयोडीन कि अपन एक एक्जाम्पल घे सुक्रोज C12H22O11 का या सुक्रोज. ठीक है याच एक्वियस फॉर्म मध्ये घेऊ अपन याला जेव्हा अपन हायड्रोलाइज करना H2O लिक्विड. ठीक है इथे अपन कैटलिस्ट वापरूया H2SO4 हा सुद्धा काय असतो लिक्विड मध्ये. मग आपल्याला या ठिकाणी मिळेल C6H12O6 प्लस C6H12O6 ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज दोघं एक्वियस फॉर्ममध्ये. ठीक आहे मग या ठिकाणी बघा हा लिक्विड आणि रिॲक्टंट सॉरी कॅटलिस्टसुद्धा लिक्विड बरोबर. मग इथं आपण लिहू शकतो ऑल रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम फेज ऑल रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम फेज आर इन सेम फेज. ओके अजून एखादी एक्झाम्पल घेऊ शकतो वाटल्यास आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल सेकंड काय एक्झाम्पल आहे एक्झाम्पल सेकंड SO2 गॅस. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण ट्वाइस ऑफ SO2 गॅस प्लस ऑक्सिजन O2 गॅस गिव्स. या ठिकाणी आपण NO ॲज अ कॅटलिस्ट वापरणार आहे तो पण असणार गॅसेस गिव्स ट्वाइस ऑफ SO3 गॅस. ओके ठीक आहे मग यामध्ये जो कॅटलिस्ट आहे NO हा सुद्धा गॅस आहे रिॲक्टंट दोघंच्या दोघंसुद्धा काय आहेत गॅसेस फॉर्ममध्ये. ओके इथंसुद्धा आपण असं लिहू शकतो ऑल रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम फेज ऑल रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट हां प्रोडक्टचा काही संबंध नाही आहे. ऑल रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम फेज. ठीक आहे अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण थेरॉटिकल एक्झाम्पल असणार रिॲक्शन असणार आहे ती एन्झाईम कॅटलायसिस इज ऑल्सो एन इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टाईप ऑफ टाईप ऑफ होमोजिनस कॅटलायसिस होमोजिनस कॅटलायसिस. ओके काय असणार तो इम्पॉर्टंट होमोजिनस कॅटलायसिस. ठीक आहे पुढचा टॉपिक असणार आहे आपल्याला हेटरोजिनस कॅटलायसिस. सेकंड टॉपिक असणार आहे हेटरोजिनस कॅटलाइज्ड किंवा काय म्हणू शकतो आपण ऑर कॅटलायसिस हेटरोजिनस कॅटलायसिस. ठीक आहे चला मग काय असणार आहे वेन द रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन डिफरंट फेज याच्या विरुद्ध असेल होमोजिनसच्या डिफरंट वेन द कॅटलिस्ट अँड
रिएक्टेंट आर इन डिफरेंट फेज व्हेन एंड कैटलिस्ट एंड रिएक्टेंट आर इन डिफरेंट फेज ते दोघे दोघे कसे असणार आहेत डिफरेंट फेज मध्ये असले तर काय होईल देन इट इज कॉल्ड हेटेरोजिनस कैटालिसिस हेटेरोजिनस कैटालिसिस त्याला काय म्हणणार आहे आपण हेटेरोजिनस कैटालिसिस ओके हेटेरोजिनस कैटालिसिस ठीक आहे याचं एक्झाम्पल बघूया वाटलंच आपण एक्झाम्पल नायट्रोजन म्हणजे अमोनिया फॉर्मेशन ऑफ अमोनिया बघूया आपण एन टू गॅस प्लस एच टू गॅस बरोबर हायड्रोजन गिव्ज या ठिकाणी आपण एफ ई आयन सॉलिड वापरणार आहेत ॲज अ कॅटलिस्ट म्हणून आपल्याला भेटेल टॉईस ऑफ एन एच थ्री गॅस बघा रिॲक्टंट रिॲक्टंट कसे आहेत गॅसियस स्टेटमध्ये रिॲक्टंट्स आर इन गॅसियस स्टेट बट कॅटलिस्ट इज इन सॉलिड स्टेट कॅटलिस्ट काय आहे सॉलिड स्टेटमध्ये मग याला आपण काय म्हणणार आहे देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज काय म्हणू शकतो आपण त्याला हेटेरोजिनस कॅटलिस्ट काय म्हणू शकतो इट इज कॉल्ड हेटेरोजिनस कॅटलायसिस याला आपण काय म्हणूया हेटेरोजिनस कॅटलायसिस अजून एक्झाम्पल आहे याचं व्हेजिटेबल ऑइल बरोबर ना व्हेजिटेबल ऑइलपासून आपण काय करतो व्हेजिटेबल घी म्हणजे डालडा तयार करतो डालडा तयार करण्यासाठी काय करावं लागतं व्हेजिटेबल ऑइलचं हायड्रोजिनेशन करावं लागतं व्हेजिटेबल ऑइलचं हायड्रोजिनेशन तयार केलं लागतं म्हणजे व्हेजिटेबल ऑइल प्लस हायड्रोजन आणि यामध्ये आपण कॅटलिस्ट वापरणारे निकेल कॅटलिस्ट वापरतो आपण निकेल सॉलिड फॉर्ममध्ये तेव्हा आपल्याला काय मिळेल व्हेजिटेबल घी बघा रिॲक्शन देऊन देत वाटलंच मी तुम्हाला व्हेजिटेबल ऑइल एक्झाम्पल सेकेंड व्हेजिटेबल ऑइल लिक्विड असतं आहे प्लस हायड्रोजन गॅस तो सॉलिड आहे गिव्ज काय मिळेल आपल्याला इथे व्हेजिटेबल घी हे कोणत्या फॉर्ममध्ये असेल व्हेजिटेबल घी हे असेल सॉलिड फॉर्ममध्ये ठीक आहे ना आणि इथं रिॲक्टंट वापरतो आपण निकेल सॉलिड मग हे काय झालं एक्झाम्पल ऑफ हेटरोजिनस कॅटलायसिस ठीक आहे मग आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत पुढचा जो टॉपिक असणार आहे तो आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया ओके थँक्यू